पिटू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। विठुरायाच्या दर्शनासाठी धाकटी पंढरी सजली आहे। प्रति पंढरपूर समजली जाणारी राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्थान नारायणगड येथे साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरले। संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त गडाच्या वतीने भव्य दिव्य नियोजन करण्यात आले आहे। गडाच्या चोहूबाजूने येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनांची पार्किंग च्या जागेची साफसफाई करण्यात आली आहे। येणाऱ्या भाविक भक्तांच्या दर्शनाची कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। प्रति पंढरपूर म्हणून समजलं जाणारं राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्थान नारायणगड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून गडाच्या विश्वस्ताच्या वतीनं गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या आदेशानं पूर्ण पार्किंगचे नियोजन केलेलं आहे आणि आपल्यासोबत गडाचे विश्वस्त आहेत बहिराम अप्पा गवती यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे, काय असणार आहे, काय सांगाल अप्पा या संदर्भात, किती भाविक भक्त येणार आणि कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? मागच्या वर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक भक्त गडावर आले पण थोड्या नियोजनाच्या आमच्या अभावामुळे आणि निसर्गाने पाऊस आल्यामुळे अनेक भक्तांची गैरसोय झाली होती। जवळपास 5 किलोमीटर दोन्ही बाजूनी ट्रॉफिक जाम झाली होती। ते ट्रॉफिक जाम होऊ नये, भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बाबाच्या आदेशाने गेल्या 3-4 दिवसापासून गडावर पार्किंगची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे। फक्त भाविकांना एकच विनंती आहे, जिथं पार्किंगची सोय केली आहे तिथं जर गाड्या लावल्या तर कुणाची गैरसोय होणार नाही। पोलीस डिपार्टमेंट, शिरूर पोलीस स्टेशन असेल, बीड ग्रामीण असेल, त्यांनी वेळोवेळी व्हिजिट देऊन तिथले PI येऊन पाहणी करून गेलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त तर राहणारच आहे पण साक्षात पिंपरी, बेलोरा, केतोरा, कोंडू इथालचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून यात्रेची सोय करणार आहे। गेल्या वर्षीचं जे नियोजन होतं या वर्षीच्या नियोजनमध्ये काय बदल केला? मागच्या वर्षी आपल्याला पाऊस आल्यामुळे रोडच्या खालीच पार्किंगला गाडी घेता आली नाही, आता आपण रोडच्या बाजूलाच पार्किंग जागा व्यवस्थित साफसफाई करून बंद करत आहोत। त्याच्यामुळे ह्यावेळेस रोडच्या खाली बऱ्यापैकी आपल्याला गाड्या लावता येतील आणि तो रिंग रोड झालेला आहे गडाच्या बाजूने पण चांगल्या प्रमाणात गाड्या लावता येतील जेणेकरून ट्रॉफिकची समस्या व्यवस्थित होणार। स्वयंसेवक प्रत्येक गावातले 200-200 स्वयंसेवक आहेत, 4 गावातले 500-500 स्वयंसेवक उपस्थित आहेत। जवळपास 3-4 लाख भाविक आले होते, त्यावेळेस तर जास्त समाज येण्याची शक्यता आहे। त्या समाज येण्याच्या सगळ्या शक्यतेनुसार बाबांनी नियोजनाचं हाती घेतलेलं आहे आणि आज बाबा दिंडी पंढरपूरला पोहोच करून बाबा पण नियोजनासाठी गडावर उपस्थित झाले आहे। हे होते गडाचे विश्वस्त बहिराम गवती यांनी म्हटलेलं आहे की गतवर्षी जी भाविकांची गैरसोय झालेली ती होऊ नये त्यामुळे गडाच्या वतीनं हे नियोजन करण्यात आलेलं आहे। लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेणार आहेत। स्टार महाराष्ट्र टीम योगेश काशीद बीड।